मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत परतल्यानंतर त्यांनी सरकारला कळवलं नाही, तसंच त्यांनी होमगार्ड महासंचालक पदाचा पदभारही स्वीकारला नाही, त्यांना न्यायालयानं फरारही घोषित केलं होतं. असं असताना परमबीर यांना शासकीय गाडी आणि इतर शासकीय सुविधा कशा दिल्या गेल्या याच्या चौकशीचे आदेश आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले, तर परमबीर आणि वाझे यांच्यातल्या भेटीबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले. आघाडी सरकारमधील आणखी नव्या 4 मंत्र्यांचे 8 घोटाळे बाहेर काढणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. यात शिवसेनेचे 2 कॅबिनेट मंत्री, पूर्व विदर्भातील 1 काँग्रेसचा मंत्री, तसंच 1 राष्ट्रवादीचा मंत्री अशा एकूण 4 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचं सोमय्या म्हणाले. नातवानंच आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. मितेश पाचभाई असं या नातवाचं नाव आहे. तो मृत देवकी बोबडे यांच्या मुलीचा मुलगा होता. आजी अमेरिकेला शिक्षणासाठी जायला पैसे देत नसल्याच्या कारणावरून आजी आणि नातवामध्ये सतत खटके उडायचे. याच वादातून मितेशनं आजीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. अनैतिक संबंधांच्या संशयातून नवऱ्यानं बायकोची हत्या केली आहे. वसईच्या चिंचोटी भागात ही घटना घडली. या प्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपी पती रमेश महतोला बेड्या ठोकल्यात. रमेश पत्नी नीलम देवीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. यातूनच रात्री त्यानं नीलमचा गळा आवळला आणि तिचा मृतदेह घरातच ठेवला. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. मुंबईतल्या भांडुपच्या रमाबाई नगर तुळजाभवानी मंदिराजवळ पार्क करण्यात आलेल्या दुचाकी आणि रिक्षा काही अज्ञातांनी जाळल्या. अग्निशमन दलानं ही आग विझवली, मात्र 7 दुचाकी, 1 रिक्षा आणि 1 कार जळाली. चर्सी गर्दुल्यांनी गाड्या जाळल्याचा स्थानिकांना संशय आहे. रस्ते रुंदीकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहू चौपाटी परिसरातील प्रतीक्षा बंगल्याची भिंत बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरती आहे. आता पुन्हा एकदा ही भिंत चर्चेत आली आहे, ती लोकायुक्तांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेला विचारलेल्या प्रश्नामुळे. बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत रस्ते रुंदीकरणासाठी अडसर ठरतीये. पुण्यात चित्रपटगृह नाट्यगृहांच्या 100% उपस्थितीचा निर्णय रद्द करण्यात आलाय. उद्यापासून नाट्यगृह चित्रपटगृहांची आसन क्षमता 50% असणार आहे. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 25% उपस्थितीला परवानगी असेल. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश काढले. 2 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला याचा फटका बसणार आहे. अवकाळी पावसाचा फटका पैठणीच्या कच्च्या मालाला बसलाय. पैठणीसाठी लागणारं रेशीम बंगळुरूतून येतं. तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं रेशीम उत्पादनावरती परिणाम झालाय. काही दिवसांपूर्वी 3,500 मिळणारं रेशीम आता 5,500 गेलंय. त्यामुळे पैठणी तयार करण्यासाठीचा कच्चा माल महागलाय. सरकारनं विणकरांना मदत करावी अशी मागणी आता होतीये. उत्पत्ती एकादशी आणि आळंदी देहू यात्रेनिमित्त देहूत भक्तांची मांदियाळी दिसली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल झाले. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या भीतीनं देहूत मास्कची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मास्कशिवाय संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला मंदिरात सोडलं जात नाहीये. निर्बंध पाळून भक्तांना प्रवेश दिला जातोय. कार्तिकी एकादशीचा मुहूर्त साधत आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आळंदीत संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. येत्या 2 तारखेला मुख्य संजीवन समाधी सोहळा पार पडेल. बेळगाव जिल्ह्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या यल्लम्मा डोंगरावर जानेवारीत होणाऱ्या यात्रेत अधिक सुविधा द्याव्यात अशी मागणी होतीये. कोल्हापुरातील करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेनं ही मागणी केली आहे. यात्रेसाठी लाखो भाविक डोंगरावरती दाखल होतात. भक्तांना निवास, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. बीड शहरात भर चौकात 2 रेडे आमनेसामने आले आणि दोघांची झुंज लागली. जवळपास 1 तास ही झुंज सुरू होती. एरवी भांडणात दोन्ही गटात शांत करणारे पोलीस रेड्यांच्या या टकरीमध्ये बघ्याच्या भूमिकेत दिसले. दोन्ही रेड्यांचं आक्रमक रूप पाहून पोलिसांनी जमावाला निघण्याचा सल्ला दिला. अखेर दोन्ही रेड्यांच्या पायाला दोर बांधून त्यांना 2 वेगवेगळ्या दिशेला नेल्यानंतर हा संघर्ष थांबला. वाराणसीच्या गंगा घाटावर सध्या परदेशी पक्ष्यांचं आगमन झालंय. सायबेरियाई क्रौंच पक्षी भारतात स्थलांतरित झाले. अत्यंत दुर्मिळ असे हे पक्षी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या या पक्ष्यांचे थवेच्या थवे गंगा घाटावरती आलेत. गंगा घाटावर सध्या हे विलोभनीय दृश्य सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतंय.
न्यूझीलंडच्या महिला खासदार ज्युली अॅनी जेंटर या सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरल्यात. अत्यंत वेदनादायक आणि कठीण परिस्थितीमध्ये दाखवलेल्या आपल्या साहसामुळे त्या चर्चेत आल्यात. गेल्या रविवारी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सायकलवर स्वार होत ज्युली यांनी स्वतः रुग्णालय गाठलं. इथं त्यांनी तासाभरातच एका गोंडस बाळाला जन्म दिला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे